स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची सुनावणी आता लांबणीवर गेली आहे. 23 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. जुलै महिन्यात सुनावणी होणार होती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची सुनावणी आता लांबणीवर गेली आहे. 23 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची सुनावणी आता लांबणीवर गेली. 23 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. आपले प्रतिनिधी मनोज दायकर आपल्या सोबत जोडले आहेत. मनोज, आता सुनावणी ही लांबणीवर गेली, 23 ऑगस्टला ही सुनावणी होणार आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच. आपण बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सुनावणी आता पुन्हा लांबणीवरती गेलेली आहे. स्थानिक स्वराज्याची सुनावणी ही जुलै म्हणजेच म्हणजे या महिन्यात होणार होती, पण आता ही सुनावणी पुढच्या महिन्यात ढकलण्यात आलेली आहे. आता ही सुनावणी 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. आणि आपण बघितलं आगामी आता विधानसभेच्या निवडणुका देखील येत आहेत, आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असं समजलं जात आहे. आणि आपण बघितलं कोरोना काळापासून या महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका या रखडल्या गेलेल्या आहेत. आणि आपण बघितलं त्यानंतर सर्व महानगरच्या काही महानगरपालिकांचा कार्यकाळ देखील संपलेला आहे. आणि त्यानंतर आपण बघितलं तर 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ हे प्रशासन चालू शकत नाही, पण आपण बघितलं तर 2 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे प्रशासन सर्व महानगरपालिकेचं काम बघत आहे. आणि आपण बघितलं तर अद्यापही या महानगरपालिकेच्या निवडणुका या झालेल्या नाही आहेत. आणि आपण बघितलं तर या संदर्भात आणि त्यानंतर आपण बघितलं ओबीसी संदर्भात याची ओबीसी संदर्भात देखील याचिका ही दाखल करण्यात आली होती, पण त्यानंतर या देखील रखडल्या गेल्या. आणि यानंतर ही याचिका आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. आणि आता ही याचिका ही ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे. आणि ऑगस्ट महिन्यानंतर आपण बघितलं तर काय सर्वोच्च न्यायालय निर्णय देते हे देखील तेवढं पाहणं गरजेचं आहे. पण आपण बघितलं तर आता विधानसभेच्या निवडणुका देखील येत आहेत, आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, काय हे पाहणं गरजेचं. धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.